मी एक रबर बँड घेतो आणि तोडतो. मी एका बाजूला गाठ मारतो. मी ते या रिकाम्या खोक्यातील पोकळीमध्ये असं बसवतो. मी जर ते ताणलं आणि उचललं तर काय होईल? ते कंपन पाहू लागेल आणि आपल्याला आवाज ऐकू येईल. मी ते अजून ताणलं तर काय होईल? मला तसाच आवाज ऐकू येईल का? नाही, आवाज बदलतो. तुम्हाला माहितीच आहे, ध्वनीच्या निर्मितीसाठी कंपनं खूपच महत्वाची आहेत. ध्वनीची निर्मिती कंपनामुळे होते. कमी कंपनामुळे कमी वारंवारिता किंवा कमी पीच म्हणजे आपल्याला आवाज कसा जाणवतो किंवा ऐकू येतो तो वारंवारितेच्या जवळपास असतो. जास्त वारंवारिता जास्त पीच किंवा पट्टी. उच्च ध्वनी किंवा पट्टी ऐकवा, कमी वारंवारिता कमी पीच किंवा पट्टी. या गिटारीलाही खूप तारा आहेत. यातल्या वेगवेगळ्या तारा छेडल्या की वेगवेगळे आवाज ऐकू येतात. मी यातली ही आणि ही तार छेडतो. त्या तारेचा पीच पट्टी ध्वनी कमी आहे. शेवटच्या तारेचा ध्वनी कमी पीचचा आहे. या एकाच गिटारमध्ये दोन वेगवेगळ्या ध्वनीचे पीच ध्वनीच्या पट्ट्या का आहेत? या तारा नीट बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल या दोन्ही वेगवेगळ्या पदार्थाच्या बनल्या आहेत. प्रत्येकाची जाडी वेगवेगळी आहे. कंपनं कशी निर्माण होणार हे ठरण्यास विविध घटक कारणीभूत असतात. मी या कंपयुक्त तारेची लांबी माझं बोट इथे ठेवून बदलू शकतो. मी लांबी कमी केली तर जास्त वेगाने कंपन निर्माण होतील आणि ध्वनीची पट्टी उच्च असेल. मी लांबी वाढवली तर कंपनाची गती कमी होईल. मी तारेमधील ताण वाढवूनही ध्वनीची उच्च निचता किंवा पट्टी बदलू शकतो. करून बघू. ताण वाढवल्यास ध्वनी वाढेल का कमी होईल? वाढेल. कंपनांची गती वाढली की ध्वनी वाढतो. गिटार नाहीये का? हरकत नाही. हा रबर बँड घेऊनही आपल्या आपण या गोष्टी करून बघू. हे या प्लास्टिकच्या भांड्याला लावूया. लांबी वाढवून त्याला छेडा किंवा वर उचलून सोडा. ताणही वाढलाय. मी ताण कायम ठेवून लांबी वाढवू शकतो का? हे पहा, या प्रकारे हे करतात. जाडी कशी वाढवायची? आपण दुसरं रबर बँड लावून त्याला पीळ देऊ आणि पुन्हा प्रयत्न करू. आपण वेगळ्या प्रकारचं रबर वापरू शकू का? आपण निर्माण झालेल्या ध्वनीचा आयाम वाढवू शकतो का? तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करा आणि तुम्ही शोधून काढा. हाच प्रयोग किंवा कृती आपण तार आणि धातूच्या डब्याचा वापर करूनही करू शकतो. तुम्ही तार घट्ट किंवा सैल करून तारेतील ताण कमी जास्त करू शकता आणि त्यानुसार ध्वनींची उच्च निचता किंवा पट्टी बदलू शकता. आपण रबर बँड आणि गिटार वापरून ध्वनीची उच्च निचता निर्मिती केली. फुंक वाद्याचं काय? त्यांच्यामध्ये पण ध्वनीची उच्च निचता बघायला मिळते. या मोठ्या स्ट्रॉमधून ध्वनी किंवा आवाज निर्माण होतो. हा कमी ध्वनी आहे. यामधून उच्च ध्वनी निर्माण होतो. आपण ही रिकामी काचेची बाटली घेऊन त्याच्या तोंडावर हवेची फुंकर मारू. बाटलीमधील हवेचा स्तंभ कंपन पाहून ध्वनी निर्माण होतो. हा कमी ध्वनी आहे. कमी कंपन आहेत. आता यात मी थोडे पाणी भरतो. आता तुम्हाला वेगळा आवाज ऐकू येईल. हा उच्च ध्वनी आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर अशा प्रकारच्या कृती किंवा प्रयोग स्वाध्याय करून बघा आणि तुमच्या सभोवतालचे उच्च आणि नीच प्रकारचे ध्वनी ओळखा. एखाद्या माध्यमाच्या दिलेल्या भागातून एकक वेळेच्या किंवा काळाच्या दरम्यान जेवढी ध्वनी ऊर्जा वाहून नेली जाते किंवा जेवढ्या ध्वनी ऊर्जेचे वहन होते तिला ध्वनी तरंगाची तीव्रता किंवा पातळी म्हणतात. ध्वनीची तीव्रता वॉट्स पर मीटर स्क्वेअर
म्हणजे वॉट्स प्रति चौरस मीटर अशी व्यक्त केली जाते. जसजसे आपण ध्वनीच्या उगमापासून किंवा स्त्रोतापासून दूर जातो तसतसे क्षेत्र किंवा क्षेत्रफळ वाढत जाते आणि ध्वनीची तीव्रता कमी होत जाते. ध्वनीची तीव्रता किंवा पातळी मोजण्याचं एकक डेसिबल हे आहे. या ध्वनिक्षेपकामधून निर्माण होणाऱ्या ध्वनीची पातळी सायन्स जर्नल ॲप वापरून आपण मोजूया. जसजसा आपण मोबाईल फोन किंवा भ्रमणध्वनी ध्वनिक्षेपकापासून दूर नेऊ तसतशी ध्वनीची तीव्रता कमी होत जाते. समीकरणाच्या साह्याने ध्वनी पातळीची तीव्रता मोजता येते, पण त्याबद्दल आपण आत्ता बोलणार नाही. या आवाजाची पातळी 1 डेसिबल आहे. आपण कुजबुजतो तेव्हा जेवढा आवाज आपण निर्माण करतो तेवढा आहे. जर ध्वनीची पातळी डेसिबलनुसार ऐकली तर ती अशा प्रकारे आहे. 1 डेसिबल, 10 डेसिबल घड्याळाची टिकटिक, 30 डेसिबल पानांची सळसळ, 50 डेसिबल 1 मीटर अंतरावरून बोलणाऱ्या लोकांचं संभाषण, पेपर, वूल, कॉटन, लेदर, 60 डेसिबल गाणं जोरात बोलणं, 80 डेसिबल बांधकाम व्यवसायातील जॅक हॅमरचा किंवा हातोड्याचा वापर, मेट्रोच्या कामाच्या ड्रिलिंगचा, 100 डेसिबल पोलिसांची गाडी, रुग्णवाहिका, 120 डेसिबल रॉक शो किंवा हिपहॉप संगीत, 130 डेसिबल बंदुकीच्या गोळीचा आवाज किंवा जेट इंजिन, गणेशोत्सव, दहीहंडी, दुर्गापूजा या दरम्यान आपण नेहमी खूप मोठ्या आवाजात लावलेले संगीत ऐकतो. उत्सवांच्या वेळी ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून मिरवणुका काढतात, हे आपल्या कानांसाठी चांगलं नाही. वयस्कर लोक आणि नवजात अर्भकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आपण शासनाने अथवा स्थानिक प्रशासनाने नेमून दिलेल्या आवाजाच्या मर्यादांचं पालन केलं पाहिजे. सारांश, आपण आवाजाची पट्टी म्हणजे काय याची चर्चा केली आणि ध्वनीची तीव्रता किंवा पातळी कशी मोजतात ते बघितले. कंपनांची तीव्रता ही आयामाच्या वर्गाला समानुपाती असते. ध्वनी पातळी मोजण्याचे एकक डेसिबल हे आहे.